नमस्कार मित्रांनो, मी ठाकरे सर आणि माझ्या चॅनलवर आपणा सर्वांचं मी हार्दिक स्वागत करतो। तर मित्रांनो, आज आपण पाठ क्रमांक 1.4 द स्टोरी ऑफ टी ह्या पाठाचा आपण सेकंड पार्टला सुरुवात करणार आहोत। तर चला मित्रांनो सुरुवात करूया। तत्पूर्वी मी आपणा सर्वांना विनंती करतो की अजूनही आपण माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर कृपया सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला हिट करा, जेणेकरून आपल्याला नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वप्रथम मिळतील। ओके, चला तर सुरुवात करूया। एट अनादर लिजेंड टेलर्स दॅट इट वॉज बुद्धिस्ट मंक नेम्ड बोधिधर्म हू वॉज द फर्स्ट टू यूज टी ॲज अ ड्रिंक। सो एट अनादर लिजेंड म्हणजे काय, तर आणखी एका दंतकथेनुसार। आता लिजेंड म्हणजे काय, तर दंतकथा म्हणजे आणखी एक दंतकथा अशी सांगते आपल्याला। आता मागच्या व्हिडिओमध्ये आपण एक अशी दंतकथा बघितली की लोक सर्वप्रथम कसे आणि कधी चहा पिऊ लागले असावे, आहे की नाही। तर याबद्दलची आपण दंतकथा मागच्या व्हिडिओमध्ये बघितली। तर एट अनादर लिजेंड म्हणजे आणखी एका दंतकथेनुसार, की ती दंतकथा टेलर्स ती सांगते की दॅट इट वॉज अ बुद्धिस्ट मंक। आता बुद्धिस्ट मंक, मंक म्हणजे काय होते, तर भिक्षुक। मंक म्हणजे काय, तर भिक्षुक। नेम बोधी धर्म, की ज्याचं नाव काय होतं, बोधी धर्म। हू वॉज द फर्स्ट टू यूज टी ॲज अ ड्रिंक, की जो की पहिला व्यक्ती आहे। हू हा काय आहे, रिलेटिव्ह प्रोनाऊन आहे की नाही, हा क्लॉज आहे की नाही। तर की जो कोण, की ज्याचं नाव बोधी धर्म होतं। ही वॉज द फर्स्ट टू यूज टी ॲज अ ड्रिंक, की ज्यांनी सर्वप्रथम चहाचा काय पेय म्हणून वापर केला। ओके, ही वॉज कीन टू फाइंड अ हर्ब ऑर अ मेडिसिनल प्लांट विच वूड हेल्प हिम स्टे अवेक अँड अलर्ट फॉर लॉन्ग पिरियड ऑफ टाइम इन प्रेयर अँड मेडिटेशन्स। ओके, सो मेडिटेशन्स, मेडिटेशन म्हणजे काय होते, तर ध्यानधारणा। आपण मेडिटेशन करतो की नाही रोज सकाळी, तर ध्यानधारणा, प्रेयर म्हणजे प्रार्थना। तर म्हणजेच काय, तर जो हा जो बोधी धर्म नावाचा जो मंक होता, यांनी असं हा ही वॉज कीन म्हणजे तो उत्सुक होता कशासाठी, तर टू फाइंड टू हर्ब। आता हर्ब म्हणजे काय होते, तर औषधी वनस्पती। हर्ब मीन्स औषधी वनस्पती, ऑर अ मेडिसिनल प्लांट म्हणजे औषधीयुक्त जो रोपटं होतं, ह्याच्या शोधामध्ये तो होता। विच वूड हेल्प हिम, की कशासाठी, की विच वूड हेल्प हिम स्टे अवेक अँड अलर्ट, की ज्याला ते काय ठेवू शकतील, अवेक। अवेक म्हणजे जागे, अँड अलर्ट म्हणजे काय, तर याला आपण सतर्क म्हणतो। तर ते सतर्क ठेवू शकेल, जागे ठेवू शकेल जास्त काळपर्यंत, फॉर अ लॉंग पिरियड ऑफ टाईम इन प्रेयर अँड मेडिटेशन। म्हणजे प्रेयर म्हणजे प्रार्थना करताना आणि ज्ञानधारणा करत असताना, की जी वनस्पती आपल्याला जास्त काळ लॉंग पिरियडपर्यंत जागे आणि सतर्क ठेवू शकेल, अशा वनस्पतीचा तो काय होता, शोधात होता। हर्ब ऑर अ मेडिसिनल प्लांट म्हणजे अशा औषधीयुक्त वनस्पतीचा तो शोधात होता। कोण, बोधी धर्म, की जो मंक होता। ओके, आफ्टर कन्सिडरेबल सर्च अँड ट्रायल ही फाउंड दॅट चिविंग लिव्ज फ्रॉम द टी श्रब ॲक्टेड ॲज अ स्टिम्युलंट हेल्पिंग हिम स्टे अवेक। ओके, सो आफ्टर कन्सिडरेबल म्हणजे बऱ्याच संशोधनानंतर, सर्च म्हणजे काय, संशोधनानंतर, अँड ट्रायल म्हणजे काय, तर त्याला आपण काय म्हणू, चाचण्या। ट्रायल म्हणजे चाचण्या। ही फाउंड दॅट चिविंग लिव्ज फ्रॉम द टी स्रब ॲक्टेड अ स्टिम्युलेटिंग। आता स्टिम्युलेटिंग म्हणजे काय होते, तर उत्तेजक। आता काही उत्तेजक पदार्थ म्हणू आपण, आहे की नाही। तर काय म्हणते, की त्याने अनेक असे सर्च शोध आणि त्यांनी अनेक अशा चाचण्या घेतल्या, की फाउंड दॅट चिविंग लिव्ज म्हणजे त्याला असं माहीत झालं की चिविंग म्हणजे चघळणे, की जे चहाची पाने जर आपण चघळली, तर फ्रॉम द टी स्रब ॲक्टेड ॲट अ स्टिम्युलेंट हेल्पिंग हिम स्टे अवेक, की त्याच्यामध्ये असणारे जे उत्तेजक पदार्थ आहे, त्यामुळे ते जे श्रब आहे, जे की ज्याच्यामध्ये काय उत्तेजक पदार्थ आहे, ते काय आपल्याला मदत करते, हिम स्टे अवेक, की खूप काळ जागे राहण्यासाठी आपल्याला मदत करते। इट वॉज ही हू इंट्रोड्यूस टी अमॉंग हिज
डिसेपल आता डिसेपल म्हणजे काय शिष्य इन चायना इट वॉज ही हू इंट्रोड्यूस टी अमॉंग हिज डिसेपल इन चायना म्हणजे चायनामधील त्याचे जे डिसेपल होते त्यांचे जे शिष्य होते त्यांचे जे अनुयायी होते त्यांना याबद्दल त्यांनी काय इंट्रोड्यूस केलं कशाबद्दल तर तो टी जो होता त्या टीबद्दल त्यांनी काय केलं त्या आपल्या डिसेपलमध्ये अमॉंगमध्ये त्यामध्ये त्यांना इंट्रोड्यूस म्हणजे त्याचा त्यांनी परिचय करून दिलं कशाचा तर त्या चहाचा इट इज सेड असं म्हटलं जाते इट इज सेड दॅट की असं म्हटलं जाते की जापनीज प्रीस्ट स्टडिंग अंडर बुद्धिस्ट टीचर इन चायना कॅरीड टी सीड्स अँड लिव्ज बॅक होम विथ देम म्हणजे असं म्हटलं जाते की जे जापनीज प्रीस्ट होते ते स्टडिंग अंडर द बुद्धिस्ट टीचर म्हणजे जे जापनीजचे जे प्रीस्ट होते प्रीस्ट म्हणजे धर्मगुरू प्रिस्ट म्हणजे काय तर धर्मगुरू जे जापनीजचे धर्मगुरू होते ते कोणाच्या अंडरखाली शिकत होते बुद्धिस्ट म्हणजे एक बुद्धिस्ट गुरु होते त्याच्या अंडरखाली शिकत होते स्टडी करत होते इन चायना कॅरीड टी सीड्स अँड लिव्ज बॅक होम विथ देम आणि जेव्हा ते चायनाला म्हणजे जे जेव्हा ते परत गेले है की नाही तेव्हा त्यांनी आपल्यासोबत काय घेऊन गेले होते चहाचे बिया आणि पाणी बॅक होम विथ देम ते जेव्हा चायनावरून परत गेले तेव्हा आपल्यासोबत त्यांनी काय तर सीड्स लिव्ज आपल्यासोबत ते घेऊन गेले टर्किश ट्रेडर्स आल्सो बिगेन टू बार्गेन फॉर टी ऑन द बॉर्डर ऑफ मंगोलिया सो टर्किश ट्रेडर्स म्हणजे काय होते तर व्यापारी जे टर्कीचे जे व्यापारी होते आल्सो बिगेन टू बार्गेन आता बार्गेन म्हणजे काय सौदा करणे व्यापारी जे सौदा करतात की नाही फॉर टी ऑन बॉर्डर ऑफ मंगोलिया तर जे टर्कीचे जे व्यापारी होते त्यांनी मंगोलियाच्या बॉर्डरवर है की नाही कशाच्या बॉर्डरवर मंगोलियाच्या बॉर्डरवर त्यांनी चहाचा सौदा करायला सुरुवात केली इन फॅक्ट किंबहुना द स्टोरी गोज दॅट द चायनीज इम्पेरर हु इज संग वॉज टेकन अप विथ टी दॅट इज सेट अप रिसर्च इन टू द बेस्ट टी व्हिस्किंग मेथड अँड ऑल्सो होस्टेड टी मेकिंग अँड टी टेस्टिंग टुर्नामेंट्स इन द कोर्ट ओके तर बघा काय म्हणते की इनफॅक्ट आता इनफॅक्ट म्हणजे आपण मराठीमध्ये किंबहुना द स्टोरी गोज दॅट म्हणजे एक स्टोरी अशी सांगते आपल्याला की द चायनीज इम्पेरर हुई संग म्हणजे एक चीनचा एक सम्राट होता की ज्याचं नाव होता हुई संग आता टी हा काय आहे सायलेंट आहे जसं सुनामीचा टी सायलेंट असतो की नाही त्या पद्धतीनं टी ह्या ठिकाणी सायलेंट आहे वॉज सो टेकन अप विथ टी दॅट ही सेट अप रिसर्च इन टू द बेस्ट टी व्हिस्किंग मेथड अँड ऑल्सो होस्टेड टी मेकिंग तर बघा त्यांनी काय केलं तर असं एक शोध रिसर्च म्हणजे शोध लावण्याचा प्रयत्न केला की द बेस्ट टी व्हिस्किंग मेथड म्हणजे बेस्ट टी व्हिस्किंग मेथड म्हणजे काय तर सर्वोत्तम चहा निर्मितीची पद्धत शोधून काढण्याचा त्यांनी काय म्हणजे रिसर्च करण्याचं त्यांनी सुरुवात केला अँड ऑल्सो होस्टेड टी मेकिंग अँड टी टेस्टिंग टुर्नामेंट्स इन द कोर्ट आणि आपल्या दरबारामध्ये इन द कोर्ट म्हणजे आपल्या दरबारामध्ये त्यांनी टुर्नामेंट्स म्हणजे स्पर्धा कशाच्या तर टी मेकिंग चहा बनवण्याच्या अँड टी टेस्टिंग आणि त्या चहाची चहाचा आपण चहापान किंवा चहाचा आस्वाद स्वाद म्हणतो ना ह्या घेण्याच्या त्यांनी काही स्पर्धा आपल्या राजदरबारात त्यांनी भरवायला सुरुवात केली सो द टी माइंडेड वॉज ही सो टी माइंडेड यू नो अबाउट टी माइंडेड आता टी माइंडेड म्हणजे काय तर त्याच्यावर इतका प्रभाव पडलेला होता कशाचा तर चहाचा वॉज ही दॅट ही फेल टू नोटीस दॅट मंगोलिया हॅड ॲक्च्युअली टेकन ओव्हर हिज एम्परर म्हणजे त्याच्यावर इतका चहाचा प्रभाव पडलेला होता त्याच्यावर म्हणजेच कोणावर त्या राजावर ज्याचं नाव काय होतं हुई संग ह्या राजावर चहाचा इतका प्रभाव पडलेला होता की म्हणजे इतका पगडा पडलेला होता असं आपण म्हणू की ही फेल टू नोटीस दॅट मंगोलिया हॅड ॲक्च्युअली टेकन ओव्हर हिज एम्पायर की मंगोलियाने त्याचे साम्राज्य पूर्ण बळकावून टाकले हेही त्याच्या लक्षात आले नाही ही फेल टू नोटीस हे त्याच्या लक्षात आले नाही लक्षात न येणे ओके इज इट क्लिअर नाऊ नेक्स्ट पेज थस द हॅबिट ऑफ ड्रिंकिंग टी स्प्रेड टू जापान युरोप अँड इंग्लंड वेअर इट इज बिकम अ फॅशनेबल अँड पॉप्युलर ड्रिंक अमॉंग द
पीपल. मग काय तर अशा प्रकारे दस म्हणजे अशा प्रकारे काय झालं द हॅबिट ऑफ ड्रिंकिंग टी स्प्रेड टू जापान युरोप अँड इंग्लंड. मग अशा प्रकारे चहा पिण्याची जी प्रथा आहे चहा पिण्याची जी प्रथा आहे स्प्रेड म्हणजे पसरली कुठं जापान युरोप अँड इंग्लंड. कुठं तर जापान युरोप अँड इंग्लंडमध्ये ह्या चहा पिण्याची प्रथा काय पसरली. वेअर इट बिकम अ फॅशनेबल अँड पॉप्युलर ड्रिंक अमॉंग द पीपल. पाहता पाहता हे जे चहापान आहे हे इतके प्रचलित झाले की ते एक अद्यावत पेय आहे ना. सी बिकम फॅशनेबल अँड पॉप्युलर ड्रिंक आहे ना म्हणजे एक अद्यावत पेय म्हणून काय तर लोकांमध्ये ते पॉप्युलर लोकप्रिय झाले. ओके हाऊ डीड धिस मॅजिकल बेवरेज गेट इट्स नेम. म्हणजे मॅजिकल बेवरेज म्हणजे ह्या जादुई पेय ह्या जादुई पेयाला याचे नाव कसे पडले तर द चायनीज कॅरेक्टर टी यू द चायनीज कॅरेक्टर टी यू वॉज फर्स्ट यूज इन अर्ली इन्स्क्रिप्शन्स टू डिस्क्राइब टी. इन्स्क्रिप्शन आता इन्स्क्रिप्शन म्हणजे काय होते तर इन्स्क्रिप्शन म्हणजे याला आपण शिलालेख काय म्हणू एखादा शिलालेख एखादा थडगा आहे की नाही ज्याच्यावर कोरीव काम केले जाते त्याला इन्स्क्रिप्शन्स म्हणतात. अँड डिस्क्राईब आता डिस्क्राईब म्हणजे वर्णन कशाचे तर चहाचे वर्णन कशावर त्या शिलालेखावर त्या शिलालेखावर ते वर्णन केलेले होते. काय केलेले होते द फर्स्ट चायनीज कॅरेक्टर म्हणजे चीनचे कॅरेक्टर कॅरेक्टर म्हणजे काय आपण त्याला अक्षर म्हणू कसे टी अँड यू वॉज फर्स्ट यूज की सगळ्यात पहिले टी यू असं त्याचं अक्षर म्हणजे कॅरेक्टर चायनीज कॅरेक्टर यूज केलेल्या गेल्या होत्या. कशासाठी तर चहाचे वर्णन करण्यासाठी. डिस्क्राईब म्हणजे वर्णन बट परंतु लेटर परंतु नंतर परंतु काय नंतर अ न्यू कॅरेक्टर सी एच ए वॉज डेव्हलप टू रेफर स्पेसिफिकली टू टी. मात्र काय झालं तर नंतर जो सी एच ए म्हणजे चा याचं नाव काय ठरण्यात आल्यानंतर चा हे नवीन अक्षर डेव्हलप टू रेफर स्पेसिफिकली टू टी. मग हे नवीन अक्षर खास करून स्पेसिफिकली म्हणजे खास करून चहाचा उल्लेख करण्यासाठी निर्माण करण्यात आले. कोणते सी एच ए चा. ओके द वर्ड चा इज नाऊ समटाईम्स यूज इन इंग्लिश टू रेफर टू चायना टी. आता काय होते तर हा जो वर्ड आहे चा इज नाऊ समटाईम यूज इन इंग्लिश टू रेफर टू चायना टी. म्हणजे हे जे नवीन अक्षर आहे खास करून चहाचा उल्लेख करण्यासाठी निर्माण करण्यात आला आहे. परंतु हा जो चहा हा जो शब्द आहे आता चिनी चहाचा उल्लेख करताना इंग्रजीमध्ये कधी कधी काय तर म्हणजे कधी कधी चहा म्हणून आपण वापरला जात असतो. अँड ॲज वेल ॲज नोन आणि तो शब्द त्याचबरोबर इट इज व्हेरी क्लोज टू द हिंदी वर्ड चाय. आणि हाच वर्ड हाच शब्द त्याचबरोबर आपल्या हिंदी भाषेमध्ये सुद्धा संपूर्ण भारतात आहे की नाही ओळखला जात असतो. काय म्हणून तर चाय कोणत्या भाषेत हिंदी भाषेत चाय म्हणून ओळखला जातो. विच इज यूज ऑल ओवर इंडिया टू रेफर टू टी आहे की नाही की संपूर्ण भारतामध्ये चहाला ज्या नावाने ओळखले जाते त्याच हिंदी चहा या हिंदी शब्दाचा फारच हा जवळचाच आहे आणि हे सगळे आपल्याला माहीत आहे. ओके नाव नेक्स्ट हाऊ डीड टी फर्स्ट कम टू इंडिया. मग भारतामध्ये चहा सर्वप्रथम कसा आला आहे ना चहा भारतात प्रथम कसा आला. सो हिस्टोरियन थिंक दॅट टी हॅड बीन नोन इन इंडिया ॲज अ मेडिसिनल प्लँट आहे ना. तर जे इतिहासकार हिस्टोरियन म्हणजे काय इतिहासकार तर इतिहासकार सांगतात की दॅट टी हॅड बीन नोन इन इंडिया ॲज अ मेडिसिनल प्लँट सिन्स ॲन्सियंट टाईम. म्हणजे इतिहासकाराच्या मते जे प्राचीन काळापासून चहा ही एक औषधी वनस्पती कोणती मेडिसिनल प्लँट म्हणून आपल्याकडे ओळखली जात होते. कधी तर पुरातन काळापासून ॲन्सियंट टाईम पुरातन काळापासून आपल्याकडे एक मेडिसिनल प्लँट म्हणजे औषधी वनस्पती म्हणूनच ओळखल्या जात होती. बट टी वॉज नॉट ड्रंक फॉर प्लेजर अंटील द ब्रिटिश बिगॅन टू इस्टॅब्लिश प्लँटेशन्स इन द 19th सेंचुरी. म्हणजे 19व्या शतकापर्यंत आपल्या भारतामध्ये चहा जो असतो तो फक्त काय प्लेजर म्हणून म्हणजे नॉट ड्रंक
फॉर प्लेजर म्हणजे आनंद म्हणून त्याला पिल्या जात नव्हतं कधी अंटील द ब्रिटिश बिगॅन टू इस्टॅब्लिश प्लांटेशन कधीपर्यंत तर इंग्रजांनी आपल्या देशामध्ये अंटील म्हणजे पर्यंत इंग्रजांनी आपल्या देशामध्ये प्लांटेशन म्हणजे चहाची मळे जोपर्यंत निर्माण केली नाही कधीपर्यंत 19th century तोपर्यंत आपल्या देशामध्ये चहा हा एक आनंद म्हणून पिल्या जात नव्हता तो काय पिल्या त्याला काय समजलं जातं एक मेडिसिनल प्लांट फक्त त्याला आपण मेडिसिनल प्लांट म्हणूनच पाहत होतो ओके द ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी मेड सेव्हरल अनसक्सेसफुल अटेम्प्ट टू ग्रो टी इन भूतान अँड आसाम सो द ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी जी होती ब्रिटिश इंग्लंडची जी ईस्ट इंडिया कंपनी होती सेव्हरल अनसक्सेसफुल आता अनसक्सेसफुल म्हणजे काय तर अयशस्वी तर त्यांनी असे अनेक अयशस्वी अटेम्प्ट्स म्हणजे प्रयत्न टू ग्रो टी इन भूतान अँड आसाम म्हणजे भूतानमध्ये आणि आसाममध्ये त्यांनी चहा वाढवण्याचे असे अनेक अयशस्वी प्रयत्न केलेले होते विथ सीड्स फ्रॉम चायना ऑल दाऊ दीज अटेम्प्ट्स फेल्ड आणि आहे की नाही विथ सीड्स फ्रॉम चायना म्हणजे चायनामधून त्यांनी जे सीड्स आणले त्या सीड्स आणून त्यांनी भूतान म्हणजे भूतान आणि आसाममध्ये अनेक असे अनसक्सेसफुल प्रयत्न म्हणजे अयशस्वी प्रयत्न केले कसे असे टू ग्रो द टी म्हणजे चहाचे मळे लावण्याचे चहाला वाढवण्याचे अनसक्सेसफुल त्यांनी प्रयत्न केले ऑल्दो दीज अटेम्प्ट्स फेल जरी त्यांचे जे अटेम्प्ट्स आहेत त्यांचे जे प्रयत्न आहेत जरी फेल ठरले ऑल्दो म्हणजे जरी द बॉटनिस्ट रॉबर्ट ब्रूस इन 1823 डिस्कवर्ड टी प्लांट्स ग्रोविंग वाईल्ड इन द अप्पर ब्रह्मपुत्रा व्हॅली द बॉटनिस्ट बॉटनिस्ट म्हणजे काय होते तर वनस्पतीशास्त्रज्ञ ज्याचं नाव होतं रॉबर्ट ब्रूस इन 1823 म्हणजे 1823 जो वनस्पतीशास्त्रज्ञ रॉबर्ट ब्रूस होता यांनी डिस्कवर्ड यांनी शोध लावला कशा टी प्लांट्स ग्रोविंग वाईल्ड इन अप्पर ब्रह्मपुत्रा व्हॅली म्हणजे ब्रह्मपुत्रा नदीच्या अप्पर म्हणजे उंचावर ब्रह्मपुत्रा नदीच्या खोऱ्यामध्ये आता इथं व्हॅली म्हणजे खोरे म्हणून ब्रह्मपुत्रा नदीच्या खोऱ्याच्या उंच भागावर चहाचे टी प्लांट्स ग्रोविंग वाईल्ड इन द अप्पर म्हणजे चहाची जी मळे आहेत ती ब्रह्मपुत्रा खोऱ्याच्या उंच भागावर वाढतात त्याचे त्यांनी काय लावला डिस्कवर्ड म्हणजे शोध लावला ओके इन मे 1838 द फर्स्ट इंडियन टी फ्रॉम आसाम वॉज सेंट टू इंग्लंड फॉर पब्लिक सेल आणि इन मे 1838 म्हणजे 1838 मेमध्ये द फर्स्ट सगळ्यात पहिले इंडियन टी फ्रॉम आसाम म्हणजे आसामचा जो म्हणजे भारतामधील जो आसामचा जो चहा होता वॉज सेंट इंग्लंड फॉर पब्लिक सेल सगळ्यात पहिले इंग्लंडला तो विकण्या म्हणजे लोकांना विकण्यासाठी पाठवला गेला म्हणजे इंग्लंडला विक्रीसाठी तो पाठवला गेला सर्वात प्रथम आसामचा चहा कधी तर इन मे 1838 ओके सिन्स देन इंडिया हॅज गोन टू बिकम अ वन ऑफ द लिडिंग प्रोड्युसर्स इन द वर्ल्ड आणि तेव्हापासून आहे की नाही लिडिंग म्हणजे काय तर आघाडीचा प्रोड्युसर म्हणजे काय तर उत्पादक आणि तेव्हापासून जगातील आघाडीचा चहा उत्पादकामध्ये भारताचे स्थान प्राप्त म्हणजे भारताने स्थान आपले प्राप्त केले ओके तर मित्रांनो पाठ खूप मोठा आहे कदाचित आपल्याला बोर होत असाल परंतु आपल्याला जर शिकायचं असेल तर ऐकून घ्यावंच लागेल तर थोडं मी फास्ट जातो ठीक आहे तर चला टी लवर्स क्लेम दॅट टी मे बी एबल टू रिड्यूस द रिस्क ऑफ कॅन्सर म्हणजे चहाप्रेमींचा असा दावा आहे क्लेम म्हणजे दावा म्हणू असा दावा करतात की चहामुळे काय होते तर कर्करोगाचा कॅन्सर म्हणजे कर्करोग तर कर्करोगाचा जो धोका आहे रिस्क आहे तो काय होते रिड्यूस म्हणजे कमी होते कंट्रोल ब्लड प्रेशरसुद्धा कंट्रोलमध्ये ठेवत असते ब्लड प्रेशर म्हणजे काय तर उच्च रक्तदाब फाईट व्हायरस इन बॉडी अँड ॲक्च्युअली हेल्प अस लिव्ह लॉंगर म्हणजे व्हायरस म्हणजे काय तर त्याला आपण काय म्हणू मराठीमध्ये व्हायरस म्हणजे विषाणू व्हायरस म्हणजे विषाणू म्हणजे आपल्या शरीरातील विषाणूंसोबत तो काय करतो लढतो अँड ॲक्च्युअली हेल्प अस लिव्ह लॉंगर आणि खरं तर आपल्याला जास्त काळ जीवन जगण्यासाठी मदत करते म्हणजे आयुष्यमान वाढवत असते आपलं ओके अवर बॉडी प्रोड्यूस
केमिकल कार्ड फ्री रॅडिकल्स है कि नहीं। आपले शरीर काही रसायने केमिकल्स म्हणजे रसायने प्रोड्यूस करते आणि त्याला काय म्हणतात फ्री रॅडिकल्स। आता फ्री रॅडिकल्स म्हणजे काय तर मूलके। फ्री रॅडिकल्स म्हणजे काय तर मूलके म्हणजे आपले बॉडी जी आहे काही रसायने प्रोड्यूस करत असते आणि त्याला फ्री रॅडिकल्स मूलके म्हणतात अँड दे कॅन डॅमेज आउट बॉडी अँड ओवर हेल्थ। आणि ते काय करू शकतात डॅमेज ओवर बॉडी अँड ओवर हेल्थ आपल्या शरीराला आपल्या आरोग्याला ते काय करू शकतात धोका पोहोचवू शकतात काय तर हे रॅडिकल्स फ्री रॅडिकल्स की जो आपला बॉडी प्रोड्यूस करत असते। टी कंटेन्स अँटीऑक्सिडंट कॉल्ड फ्लेवोनाइड्स म्हणजे टीमध्ये काय असतात तर अँटीऑक्सिडंट्स त्यांना काय म्हणतात फ्लेवोनाइड्स म्हणतात। सायंटिस्ट बिलीव दिस हेल्प टू प्रोड्यूस प्रोडक्ट अवर सिस्टीम अगेन्स्ट फ्री रॅडिकल्स म्हणजे काय तर शास्त्रज्ञांच्या मते कोणाच्या मते शास्त्रज्ञ म्हणजे शास्त्रज्ञांना असा विश्वास आहे बिलीव म्हणजे विश्वास आहे की त्या फ्री रॅडिकल्सपासून आपल्या शरीराचे काय होते रक्षण होते सिस्टीम अगेन्स्ट फ्री रॅडिकल्स म्हणजे आपल्या शरीराचे प्रोटेक्शन होते आहे की नाही अगेन्स्टच्या विरुद्ध कशाच्या द फ्री रॅडिकल्स। ओके सायंटिस्ट बिलीव दॅट ओके सायन्स सायंटिस्टना म्हणजे शास्त्रज्ञांना असा विश्वास आहे। नाव नेक्स्ट फॉर मेनी पीपल टी इज पॉप्युलर ड्रिंक टू हॅव विथ फ्रेंड्स। फॉर मेनी पीपल म्हणजे अनेक लोकांसाठी चहा हे मित्रमंडळीसोबत है ना ड्रिंक टू हॅव विथ फ्रेंड्स म्हणजे मित्रमंडळीसोबत पिण्याचे एक आवडीचे पेय आहे। इन मेनी कंट्रीज अराउंड द वर्ल्ड म्हणजे जगातील अनेक देशांमध्ये टी ड्रिंकिंग इज अ इम्पॉर्टंट सोशल ऑकेजन तर अनेक देशांमध्ये चहापान एक अति महत्त्वपूर्ण असा सामाजिक प्रसंग किंवा निमित्त समजला जातो। ऑकेजन म्हणजे प्रसंग ओके। जापान चायना रशिया अँड कोरिया हॅव स्पेशल टी सिरोमनीज अँड ट्रेडिशन्स तर जापान चीन कोणता जापान चीन रशिया अँड कोरिया कोरिया येथे चहापानाची खास परंपरा आहे सिरोमनीज अँड ट्रेडिशन ट्रेडिशन म्हणजे परंपरा ओके। दीज सिरोमनीज गिव्ज पीपल द टाइम टू रिलॅक्स अँड एन्जॉय द टेस्ट अँड द स्मेल ऑफ टी। तर दीज सिरोमनी म्हणजे हे जे प्रसंग आहे गिव्ज पीपल द टाइम टू रिलॅक्स म्हणजे लोकांना काय तर आनंद लुटण्यासाठी आणि त्यांच्या खास चवीचा टेस्ट म्हणजे चव अँड द स्मेल म्हणजे सुगंध ऑफ द टी म्हणजे त्यांना ह्या ज्या शिरोमणी आहेत त्या शिरोमणी त्या चहापानाचा आनंद लुटण्यासाठी आणि त्यांच्या खास चवीचा आणि सुगंधाचा आस्वाद घेण्यासाठी म्हणून एक विरंगुळा म्हणून ते हे शिरोमणीज हे प्रसंग ठरवत असतात ओके। मोस्ट पीपल इन जापान बिलॉंग टू टी क्लब वेअर दे गो एव्हरी वीक टू टेक पार्ट इन द टी सिरोमनी। मोस्ट ऑफ द पीपल म्हणजे बरेचसे लोक कुठले जापानमधले बिलॉंग टू अ टी क्लब म्हणजे ते कशा एखाद्या टी क्लबचे मेंबर असतात अँड वेअर दे गो एव्हरी वीक टू टेक पार्ट इन द टी सिरोमनी आणि त्या टी सिरोमनीमध्ये ते एव्हरी वीक म्हणजे प्रत्येक आठवड्याला काय सहभाग नोंदवतात ओके। कोण द जापनीज पीपल त्यांचा एक टी क्लब तयार करतात त्याचे मेंबर बनतात आणि प्रत्येक आठवड्याला त्याच्यामध्ये सहभाग नोंदवतात ओके। ऑर्डिनरी पीपल ऑल्सो फील दॅट टी सिरोमनीज आर स्पिरिच्युअल ऑकेजन दॅट आर क्लोजली असोसिएटेड विथ द रिलिजन ओके। सो ऑर्डिनरी पीपल म्हणजे सामान्य लोकसुद्धा ऑल्सो फील द सिरोमनीज आर स्पिरिच्युअल ऑकेजन म्हणजेच तर हे एक धार्मिक प्रसंग स्पिरिच्युअल ऑकेजन म्हणजे एक धार्मिक प्रसंग म्हणून ह्या समारंभाकडे बघत असतात दॅट आर क्लोजली असोसिएटेड विथ देअर रिलिजन आणि ते आपल्या धर्माशी क्लोजली म्हणजे एकदम घट्ट असोसिएटेड म्हणजे आपल्या धर्माशी त्यांचं अतिशय घट्ट असं नातं जोडलेलं असते ओके। म्हणजे ह्या प्रसंगापासून म्हणजे हे प्रसंग काय त्यांना धर्माशी घट्ट असे नातं जोडण्यासाठी मदत करतात कोणते तर ते चहाचे जे शिरोमणी आहेत टी शिरोमणीज कोणते टी सिरोमणीज ओके। टी दे से
म्हणजे कोणी म्हटलं आहे की चहा इज अ हेल्दी इन्जॉयबल अँड स्टिम्युलेटिंग ड्रिंक. म्हणजे असं कोणीतरी म्हटलं आहे की चहा हे एक म्हणजे हेल्दी म्हणजे खूप आरोग्यवर्धक इन्जॉयबल आनंद देणारा अँड स्टिम्युलेटिंग स्टिम्युलेटिंग म्हणजे उत्साहवर्धक स्टिम्युलेटिंग म्हणजे उत्साहवर्धक पेय आहे असं म्हटलेलं आहे. फुल ऑफ गुड क्वालिटीज त्याच्यामध्ये काय तर फुल ऑफ गुड क्वालिटीज म्हणजे असे सर्व संपूर्ण असे गुण आहेत. अँड इट इज रिड्यूस लोनलीनेस अँड काम्स युअर हर्ट. आणि हे आपले एकटेपणा लोनलीनेस म्हणजे एकटेपणा आणि आपल्याला काय ठेवतात शांत ठेवतात आपले हृदय काय करते शांत ठेवते आणि आपले एकटेपणा कमी करते काय तर हे टी सी रोमनीज. ओके इट इज अ कम्फर्ट इन एव्हरीडे लाईफ. आणि हे आपल्याला रोजच्या जीवनामध्ये काय देते तर आपल्याला सुखावं करते म्हणजे दैनंदिन जीवनामध्ये एव्हरीडे लाईफ म्हणजे दैनंदिन जीवनामध्ये आपल्याला सुखी ठेवते म्हणजे सुखावं करते. ओके मेनी कोरियन्स टुडे स्टील हॅव टी सिरोमनीज फॉर इम्पॉर्टंट ओकेजन इन्क्लुडिंग स्पेशल बर्थडे अँड ॲनिव्हर्सरीज. म्हणजेच का तर अनेक कोरियन जे लोक आहेत अजूनही स्टील म्हणजे अजूनही आपले जे वाढदिवस आहेत बर्थडे आणि ॲनिव्हर्सरीज आता ॲनिव्हर्सरीज म्हणजे आता आपण त्याला जयंत्या म्हणू यासारख्या ज्या काही महत्त्वाच्या प्रसंगाच्या वेळी काय करतात तर टी सिरोमनीज म्हणजे चहाचे सोहळे ते काय आयोजित करतात. चहाचे सोहळे टी सिरोमनीज आयोजित करतात कधी बर्थडे अँड ॲनिव्हर्सरीच्या प्रसंगी कोण मेनी कोरियन पीपल. सो इन मोस्ट एरियाज ऑफ चायना द टी इज मेड इन स्मॉल क्ले टी स्पॉन. आता चायनाच्या बऱ्याचशा भागामध्ये तर चहा जो असतो टी इज मेड इन अ स्मॉल क्ले क्ले म्हणजे माती टी पॉट्स म्हणजे मातीच्या भांड्यात बनवला जातो. कुठं चायनामध्ये बऱ्याचशा भागामध्ये चहा हा मातीच्या भांड्यात बनवला जातो. ओके ॲट टी सिरोमनीज कप्स आर ओनली हाफ फिल्ड. आता हे जे टी सिरोमनीज आहेत म्हणजे चहाचे जे सोहळे आहेत कप्स आर ओनली हाफ फिल्ड म्हणजे त्या चहाचा कप हा फक्त अर्ध भरला जातो. अँड द चायनीज बिलीव दॅट द रेस्ट ऑफ द कप मस्ट बी फिल्ड विथ फ्रेंडशिप अँड अफेक्शन. आणि चायनीज लोकांचा असा विश्वास आहे की जो अर्धा कप आहे फक्त त्याला अर्धाच भरला जातो चहाने आणि अर्धा कप हा कशासाठी ठेवला जातो तर कप मस्ट बी फिल्ड विथ फ्रेंडशिप अँड अफेक्शन की जो अर्धा कप आहे हा मित्रत्व आणि प्रेमाने भरलेला जावा म्हणून त्याला ते अर्ध खाली ठेवत असतात. ओके म्हणजे असे चिनी लोक ते मानत असतात की अर्धा भागा मैत्री आणि प्रेमाने स्नेहाने भरला असावा. ओके इन रशिया मग रशियामध्ये टी इज मेड अँड सर्व्ड इन सॅमोवरस अ स्पेशल रशियन टी केटल. म्हणजे बघा तर रशियामध्ये असं बनवल्या जाते की एक सॅमोवरस अ स्पेशल रशियन केटल मेड ऑफ मेटल की जे एका मेटलनी धातूनी बनवल्या जाते कोणत्या नावाच्या सॅमोवरस आणि त्या कॅटलीमध्ये तो चहा बनवल्या जाते म्हणजे एक स्पेशल रशियन टी कॅटल म्हणजे ती एक स्पेशल रशियन टी कॅटल कॅटल म्हणजे माहीत आहे ना कॅटली अशी कॅटली असते की जी कशाने मेड ऑफ मेटल कशाची सॅमोवरस या मेटलनी ती बनवली जाते. व्हिएटनाम प्रोड्युसेस स्पेशल व्हेरायटीज ऑफ टी सच ॲज लोटस टी अँड जास्मिन टी. म्हणजे व्हिएतनाममध्ये जास्मिन टी म्हणजे जास्मिनच्या फुलाचा चहा अँड लोटस टी म्हणजे कमळाच्या फुलांचा चहा आहे की नाही एक विशेष चहा प्रकार बनवला जाते स्पेशल टी व्हेरायटीज बनवल्या आहेत कुठं व्हिएतनाममध्ये. इन जापान टी इज मेड यूजिंग पावडर्ड ग्रीन टी कॉल्ड मॅचा. तर जापानमध्ये मेच्चा नावाचा कोणत्या नावाचा मेच्चा नावाचा एक ग्रीन टी आहे ना की जो भुकटीपासून बनवला जातो ग्रीन टी बनवला जातो ज्याचं नाव काय आहे मेच्चा. द टी इज मिक्स्ड विथ बॉइल्ड वॉटर यूजिंग अ बांबू विस्क अँड सर्व्ड अ स्मॉल बॉल्स. की टी इज मिक्स्ड विथ अ बॉइल्ड वॉटर तो बॉईल म्हणजे उकडतेच्या पानामध्ये त्याला मिक्स केला जाते मिक्स करताना यूजिंग अ बांबू विस्क की कोणती कशाचा यूज केला जाते एक बांबू
म्हणजे एक बांबूची काडीपासून त्या उकडत्या पाण्यात त्या चहाच्या पावडरला मिक्स केल्या जाते अँड सर्व इन स्मॉल बॉल्स. आणि जे त्याला बॉल्स म्हणजे आता वांडगा म्हणतात आपल्याकडे, काय म्हणतात, वांडग्यामध्ये, म्हणजे मातीचा जो भांडा असतो की नाही, तर एक छोट्याशा वांडग्यामध्ये त्याला सर्व केल्या जाते. सर्व म्हणजे दिल्या जाते, वाढल्या जाते. ओके, नेक्स्ट. अँड हाऊ अबाउट इंडिया, मग भारतामध्ये काय, तर अ कप ऑफ टी इज ऑफर टू एनी गेस्ट व्हिजिटर ॲज टेकन टू हॉस्पिटॅलिटी इवन द हम्बलेस्ट ऑफ द होम्स. म्हणजे हॉस्पिटॅलिटी, हॉस्पिटॅलिटी म्हणजे आदरातिथ्य, पाहुणचार म्हणतो. तर आपल्या भारतामध्ये काय होते, तर अ कप ऑफ टी इज ऑफर टू एनी गेस्ट म्हणजे अर व्हिजिटर, आपल्या घरी जो एखादा गेस्ट म्हणजे पाहुणा किंवा एखादा व्हिजिटर जर आला तर त्याला आपण चहा ऑफर्ड करून त्याचे काय करतो, आदरातिथ्य करतो, त्याचा पाहुणचार करतो, आहे की नाही. म्हणजे त्याला आपण चहा प्याल्याशिवाय जाऊ देत नाही, आहे ना. अतिथी देवो भव हा आपल्या भारतीयाची काय एक परंपरा आहे. अँड इवन इन द हम्बलेस्ट ऑफ होम्स, आणि म्हणजे आपल्या साध्याच्या घरातसुद्धा एखादा गरीबाचा जरी घर असेल तर तो त्या पाहुण्याला किंवा व्हिजिटरला चहा ऑफर्ड केल्याशिवाय जाऊ देत नाही, आपली काय परंपरा आहे. मोस्ट इंडियन्स लाईक देअर टी हॉट विथ अ गुड डील ऑफ मिल्क अँड शुगर इन इट. आपल्या बरेचसे भारतीय जे लोक आहेत ते चहामध्ये काय करतात, तर मिल्क अँड शुगर म्हणजे दूध आणि साखरेचा उपयोग करतात आणि त्याच्यामध्ये गरम गरम वाफाडून चहा तयार करतात आपल्या भारतामध्ये इन द रेनी सीझन. आणि पावसामध्ये इट इज ब्र्यूड विथ गिंगर टू गिव इट ॲडिशनल मेडिसिनल प्रॉपर्टीज. आणि तर पावसाच्या दिवसामध्ये इन रेनी सीझन, आता तर पाऊस सुरू आहे ना, तर ह्या पावसाच्या सीझनमध्ये इट इज ब्र्यूड विथ अ गिंगर. आता गिंगर म्हणजे आलं, आणि त्याच्यामध्ये काय उकळू टाकतात, तर आलं घालून इतकं सुंदर आणि स्वाद देणारा कडक असा चहा आपल्या भारतात बनवल्या जाते टू गिव इट ॲडिशनल मेडिसिनल प्रॉपर्टीज, की ज्याच्यामध्ये काय पुन्हा आलं टाकून त्या चहामध्ये ॲडिशनल म्हणजे एक म्हणजे वाढवलेले म्हणजे पुन्हा ॲड करतात काय, तर मेडिसिनल प्रॉपर्टीज म्हणजेच औषधी गुण त्याच्यामध्ये ॲड करतात. काय टाकून, गिंगर म्हणजे आलं टाकून, कशामध्ये, चहामध्ये. अदर्स ॲड स्पायसीज, आणि काही तर काय, तर स्पायसीज म्हणजे चमचमीत असे लाईक कार्डमॅम्स, म्हणजे स्पाईस म्हणजे मसाले आपण म्हणतो ना चमचमीत, आहे ना, तर कार्डमॅम्स. आता कार्डमॅम्स म्हणजे सॉरी कार्डमॅम, कार्डमॉम म्हणजे काय होते, कार्डमॅम म्हणजे वेलदोडा. ओके, तर कार्डमॅम म्हणजे वेलदोडा. क्लोज म्हणजे सगळ्यांमध्ये लवंग. मॅक म्हणजे जायपत्री, मॅक म्हणजे काय होते, जायपत्री. टू ॲड टू इट्स टेस्ट अँड फ्लेवर, म्हणजे त्याची चव, त्याचा स्वाद येण्यासाठी आपल्या भारतामध्ये काही लोक काय टाकतात त्याच्यामध्ये, कार्डमॅम म्हणजेच याला वेलदोडा, क्लोज म्हणजे लवंग, मॅक म्हणजे जायपत्रीसुद्धा त्याच्यामध्ये ॲड करतात. आणि त्याचबरोबर पावसाळ्याच्या दिवसामध्ये आपण चहामध्ये अद्रक टाकून, गिंगर टाकून त्याच्यामध्ये मेडिसिनल प्रॉपर्टीसुद्धा ॲड करतो, म्हणजेच औषधी गुणसुद्धा ॲड करतो पावसाळ्याच्या दिवसामध्ये. ओके, इज इट ओके. नाव नेक्स्ट, टी इज अ मस्ट आफ्टर अ प्लेट ऑफ स्पायसी स्नॅक्स स्पेशली इन द मॉर्निंग अँड इव्हिनिंग. सो टी इज मस्ट ऑफर अ प्लेट ऑफ स्पायसी स्नॅक्स म्हणजे चमचमीत पदार्थ, आहे ना, स्पेशली इन द मॉर्निंग अँड इव्हिनिंग म्हणजे विशेषतः सकाळी आणि संध्याकाळी जेव्हा आपण प्लेट भरून चमचमीत असे पदार्थ खातो तेव्हा आपल्याला चहा पिलंच पाहिजे. टी इज मस्ट, है ना, है कि नहीं. अपन नाश्ता जेव करतो प्लेट ऑफ स्पाइसी स्नैक्स चमचमीत प्लेट भरून पदार्थ खाल्ल्यानंतर आपल्याला चहा काय पीलच पाहिजे. इट इज मस्ट, कभी स्पेशली इन मॉर्निंग एंड इवनिंग. ओके, सम कॉनाइसर्स रिलीज डेलिकेटली फ्लेवर्ड जास्मिन टी, ग्रीन टी, लेमन टी एंड इवन आइस टी. हाउ अबाउट यू. आता कॉनायसर्स, आता कॉनायसर्स म्हणजे काही काही रसिक असतात ना, काही रसिक असतात, रिलीज, आहे ना, चव डेलिकेटली म्हणजे मनापासून.
काही जे रसिक असतात ते मनापासून चव घेतात कशा फ्लेवर्ड कशाची तर जास्मिन टी ग्रीन टी लेमन टी अँड इवन आईस टी अँड इवन आईस टी आहे की नाही म्हणजे त्यांना जे काही असे रसिक असतात की त्यांना म्हणजे अशा सुगंधाचे आहे ना सुगंधयुक्त असा जास्मिन टी लिम आणि ग्रीन टी लेमन टी म्हणजे लिंबाचा रस टाकून केलेला चहा आणि आईस टी आणि आईस टी अशा सर्व प्रकारचा ते चहाचा काय मनापासून काय घेतात आनंद घेतात काय जे शौकीन रसिक असतात ते काय करतात तर अशा प्रकारच्या चहाचा मनापासून काय घेतात आस्वाद घेतात ओके सो हाऊ अबाउट यू तुम्हाला कसा चहा आवडतो हाऊ अबाउट यू तुम्हाला कसा चहा आवडतो अद्रक घातलेला आवडतो कार्डमम क्लेव्ज मॅग घातलेला की तुम्हाला जास्मिन टी ग्रीन टी लेमन टी किंवा आईस टी आवडतो तर ठीक आहे तर हाऊ अबाउट यू तुम्हाला कसा चहा आवडतो ओके आय होप यू माईट बी अंडरस्टूड माय व्हिडिओ ओके सो इफ यू लाईक माय व्हिडिओ सो डोंट फॉरगेट टू हिट द लाईक बटन ओके सो देन सी यू नेक्स्ट व्हिडिओ द इंग्लिश वर्कशॉप ऑफ द सेम लेसन ओके